ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सन्माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले. त्याचे स्वरूप असे आहे की लोकमाता इंदिरा गांधी नगर एंकय्यापुरा येथे 30 ते 35 वर्षापासून कुष्ठरोगी लोक राहतात व इतर नागरिकही राहतात. त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. पंतप्रधान आमचे ओबीसी बांधव आहेत, आमचे एसटी बांधव आहेत, आमचे एससी बांधव आहेत, यांना आतापर्यंत एससी लोकांना रमाई आवास योजनेचं घरकुल मिळाले. पण ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेचे कार्ड नाहीत त्यांना अद्यापही घरकुल मिळाले नाही. म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप नाजूक असल्यामुळे स्वतः घर बांधू शकत नाहीत. आमचे ओबीसी बांधवांचाही तोच ओबीसी परिवारांचाही तोच प्रॉब्लेम आहे की गरिबी आणि गरिबीमुळे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आतापर्यंत घरकुल घर बांधू शकत नाहीत. म्हणून पंतप्रधान आवास योजनेमधून आम्हाला पीआर कार्डसुद्धा मिळाले आहेत. पण तरीसुद्धा त्यांना आतापर्यंत घरकुलचा लाभ देण्यात आला नाही. 3 ते 4 फायला, किती फायला जमा केल्या, 4-4 फायला आतापर्यंत कॉर्पोरेशनमध्ये महानगरपालिकामध्ये देण्यात आल्या. मात्र त्या कारवाईवर आतापर्यंत फाईलवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून आम्ही सन्माननीय कर्तव्यदक्ष आयुक्त साहेबांना आज निवेदन दिले. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की या नंतर कोणत्याही प्रकारचे तुमचे घरकुल थांबणार नाही आणि ज्या लाभार्थ्यांचे इथे फाईल दिले आहेत त्या फाईलवर डबल मंजूर करण्यात येईल. अशी आशापासून जी मोठी विहीर आहे ती विहीर सुद्धा त्या विहिरीला पाणी नाही पण कचऱ्याने ती विहीर पूर्ण बुजवण्यात आली आहे. पण त्या विहिरीमध्ये याच्या अगोदर अपघात झाले म्हणून त्यावर आम्ही लोखंडाचं झाकण टाकलं होतं. ते झाकण आता काही लोकांनी तोडून दिलं आहे म्हणून त्याची सुद्धा आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली का ते विहीर एकतर बंद करावी किंवा त्यावर लोखंडी जाळं टाकण्यात यावं अशी विनंती केली. म्हणून निवेदन देण्यात आले. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.